नमस्कार अक्षरत्री मंचाच्या माध्यमातून व्यक्तिविशेष या सदर सुप्रसिद्ध कथाकार शंकर पाटील यांचा जीवन परिचय थोडक्यात आपल्यासमोर सादर करत आहोत संकलन स्वाती दांदळे अभिवाचन साची तळवळकर सुप्रसिद्ध मराठी कथाकार संपूर्ण नाव शंकर बाबाजी पाटील पाटील यांचा जन्म हातकणंगले तालुक्यातील जिल्हा कोल्हापूर पट्टण कोडोली येथे झाला शिक्षण तारदाळ तालुका हातकणंगले गडहिंग्लज व कोल्हापूर येथे बी ए बी टी पर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून अध्यापन केले त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियुक्ती झाली एकोणीसशे एकोणसाठ मध्ये एशिया फाउंडेशन ची शिष्यवृत्ती मिळवून ग्राम जीवनाचा अभ्यास केला आणि त्यावर त्यांनी टार फुला ही कादंबरी लिहिली रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत ते मुख्याध्यापक होते समकालीन प्रसिद्ध साहित्यिकांशी त्यांचा सहवास होता त्यांच्याशी दर्जेदार पुस्तकांविषयी चर्चा होई इंग्रजी साहित्याचाही अभ्यास पाटील यांनी केला सत्यकथा अभिरुची साहित्य यांसारख्या नियतकालिकांमुळे नववाङ्मयाच्या त्या सुरुवातीच्या काळात त्यांची वाङ्मयीन अभिरुची प्रगल्भ झाली गवी अकोलकर ग प्र प्रधान यांच्या सहकार्याने त्यांनी इयत्ता आठवी ते दहावी या इयत्तांसाठी साहित्य सरिता या वाचनमालेचे संपादन केले एकोणीसशे बहात्तरपासून मराठी आणि अन्य सहा भाषांतील पाठ्यपुस्तकांसाठी विद्यासचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषा विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली पाटलांचा पहिला कथासंग्रह वळीव एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रसिद्ध झाला नंतर भेटीगाठी आभाळ धिंड ऊन वावरी शेंग खुळ्याची चावडी पाहुणी फक्कड गोष्टी खेळखंडोबा मध्ये सरपंच इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झाले वळीव ते ऊन पर्यंत त्यांच्या प्रत्येक कथा संग्रहाला त्या वर्षातील उत्तम कथा संग्रह म्हणून महाराष्ट्र राज्याची पारितोषिके मिळाली निवडक शंकर पाटील हा त्यांच्या प्रातिनिधिक कथांचा संग्रह आहे शंकर पाटील यांच्या कथांचे भारतीय व पाश्चात्य भाषात अनुवाद झाले त्या आपल्या कथातून व्यक्तिमनाचा न पदर सहजपणे उलगडतात त्यांची भाषा ही त्यांच्या कथातून होणाऱ्या अनुभवांची भाषा आहे कथालेखनात ते सतत प्रयोग करीत राहिले त्यामुळे त्यांच्या कथेतील चैतन्य नेहमीच टिकून राहिले एकोणीसशे सत्तेचाळीसपासून कथालेखनाला आरंभ करून जवळजवळ सतरा वर्षांनी ते कादंबरी लेखनाकडे वळले टारफुलाचा अपवाद वगळता पाटील यांनी निष्ठेने कथालेखनच केले गल्ली ते दिल्ली कथा अकलेच्या कांद्याची लवंगी मिरची कोल्हापूरची इत्यादी त्यांची वगनाट्ये लोकप्रिय ठरली वावटळ ही पटकथा लिहून त्यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले युगेयुगे मी वाट पाहिली गणगवळण भोळी भाबडी चोरीचा मामला इत्यादी चित्रपटांच्या उत्कृष्ट पटकथा संवाद लेखनाबद्दल त्यांना शासकीय पुरस्कार लाभले पाटील यांच्या लेखनात स्त्रीचित्रणाला प्राधान्य लाभलेले आहे याशिवाय पिंजरा केला इशारा जाता जाता एक गाव बारा भानगडी डोंगरची मैना छंद प्रीतीचा भोळी भाबडी पाहुणी लक्ष्मी इत्यादी चित्रपटांच्या कथा पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले पाटलांच्या निवेदन शैलीतील ग्रामीण बोली सशक्त आशे पेलून धरते या शैलीतून ते पात्रांच्या विश्वाचा वेध घेतात गांभीर्य व विनोद हे दोन्ही त्यांच्या निवेदन शैलीचे विशेष आहेत व्यंकटेश माडगुळकर व द मा मिराजदार यांच्यासह गावोगावी जाऊन त्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम केले आणि ग्रामीण कथा सर्वत्र पोहोचवली नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते शंकर पाटलांनी ग्रामीण जीवनाचा आणि तेथील माणसांचा वेध घेणारी कथा लिहून मानाचे स्थान मिळवले ग्रामीण परिसरातील माणसे असोत की नागरी परिसरातील माणसे असोत पाटील आपल्या कथांतून व्यक्तिमनाचे पदर न पदर सहजपणे उलगडतात त्यांची भाषा ही त्यांच्या कथातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांची भाषा आहे पाटील कथालेखनात सतत प्रयोग करीत राहिले त्यामुळे त्यांच्या कथेतील चैतन्य कधीच संपले नाही कथेच्या अंगभूत घाटाची एक विलक्षण जाण त्यांच्या कथातून प्रतीत होते